देशात फेब्रुवारीपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे तेव्हापासून देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे आता स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एस बी आय रिसर्च टीमने एक रिपोर्ट सादर केला असून कोरोनाची दुसरी लाट जवळपास शंभर दिवस राहणार असा दावा या रिपोर्टमधून करण्यात आला आहे पंधरा फेब्रुवारीपासून सुरुवात धरलेल्याच या लाट पर्यंत असेल तेवीस मार्चच्या ट्रेड पाहता दुसऱ्या लाटेत पंचवीस लाखहून अधिक नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका आहे आयच्या रिसर्च टीम सदर केलेल्या अठ्ठावीस पानाच्या रिपोर्टमध्ये आणखी काही मुद्दे मांडण्यात आले आहेत स्थानिक पातळीवरील लॉकडाऊननेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे अवघड असल्याचे म्हटले आहे कोरोनावरील लढाई जिंकण्यासाठी लसीकरण हा आज हाच एकमेव पर्याय आहे आकडेमोड केलेच केल्यास एप्रिलच्या दुसऱ्या पं पंधरवड्यापासून ते मार्च मेच्या मध्यांतपर्यंत कोरोना संसर्गाचा पीक असू शकतो यापूर्वी गेल्या वर्षी सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात देशात कोरोना पिक वर होता त्यावेळी देशात रोज नव्वद हजारहून अधिक रुग्ण आढळून येत होते नवा महाराष्ट्रासाठी ओंकार पिसाळ